शुरू करूँ। नमस्कार, आज ये प्रेस के मुख्य उद्देश्य सद्या राज्य मध्ये लंपी स्किन डिजीज याचा प्रादुर्भाव मागच्या 1.5 महिने याच्याशी झालेले आहे और यामध्ये तमाम बाबी जरी आम्ही नियमित प्रेस नोट मराठी माध्यम में और इंग्रजी माध्यम में सर्व पत्रकार मित्रांना त्यांच्या मार्फत राज्याचे शेतकरी किंवा पशुपालकांना निरंतर कळवतो, तरीसुद्धा यामध्ये काही बाबी ठळक बाबी आमच्या समोर आलेले आहेत, त्यावर आपल्या सर्वांना सांगू इच्छित आहे। सध्या राज्यातील 21 जिल्हे मध्ये लंपी याचे रुग्ण आढळून आलेले आहे। टोटल रुग्णांची संख्या 2664 आहे। ते राज्यातील 21 जिल्हे याचे 89 तालुके 89 इंग्रजी के लोकांना सांगतो 89 तालुके मध्ये 2664 पॉझिटिव लंपी पॉझिटिव गाय या म्हैस आहे आमच्याकडे। ते जवळपास 338 गावामध्ये आहे। ये जे 2664 रुग्ण जो आहे ते 338 गावामध्ये आहे। आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये जवळपास 44,000 गाव असतील, तो ये सुद्धा सांगणं की नाही फार व्यापक रूप में प्रत्येक गावामध्ये आहे तसं नाही आहे। फक्त 338 गावामध्ये 2664 बैल किंवा गाई याच्याशी संक्रमित आहे। सध्या केंद्र शासना याचा जे प्रोटोकॉल आहे की लंपी के एक रुग्ण अरुण आला तो त्याच्या 5 किलोमीटर परिघातील इंग्रजीसाठी मीन्स पेरीमीटर मेन ईपी सेंटर से 5 किलोमीटर पेरीमीटर के आत जे काही गाई किंवा बैल आहे त्यांना आम्हाला लसीकरण करणे अभिप्रेत आहे। आम्ही प्रयत्न करतो की ते 72 तासाच्या आत लसीकरण ते करता हवे 5 किलोमीटर के आत के। समजा काही ठिकाणी जसं डोंगराळ में जुन्नर में बघितले तो तिथे फार कमी जानवर आहे, काही अगर इथे तुम्ही बघितले मावळ में तिथे जानवरांची संख्या जास्त असणार, नगर में जास्त असू शकते। तो प्रयत्न असते की 72 तास के आत ते लसीकरण करता हवे। तो अशा पद्धतीने बघितले तो आतापर्यंत 5,15,120 लसीकरण कालपर्यंत झालेलं होतं। 5,15,120 जानवरांचं लसीकरण करण्यात आलेलं होतं। आपल्याला आठवते की 26 तारीख में पोळा होता, पोळा नंतर चुकी त्यामध्ये आमचे सांस्कृतिक परंपरामध्ये ते बॅलनचे मिरवणुका और इतर असते, त्यानंतर थोडा झपाट्यानं लंपी स्किन डिझीज वाढलेला झालून दिसते। तो टोटल 5 किलोमीटर परिसर में 14,49,741 गाय किंवा बॅलनचे लसीकरण करणे अपेक्षित आहे और सध्या आमच्याकडे टोटल 16,40,800 लसी उपलब्ध आहे। आज परत 16,40,800 लसी उपलब्ध आहे जे विविध जिल्हे किंवा तालुक्यामध्ये लसीकरण चालू आहे। ते 5 लाख लसी आज परत प्राप्त होत आहे। त्या व्यतिरिक्त महाराष्ट्र पशुधन मंडल जे आहे विकास मंडल यांच्या उद्या 50 लक्ष लसी प्राप्तीसाठी टेंडर ओपन होत आहे, ते सुद्धा सर्वांना पुढच्या 1 आठवड्या में उपलब्ध होणार। तो सर्व शेतकरी और पशुपालकांना मी आश्वस्त करतो लस याच्या काही कमतरता नाही आहे। दुसरं इतर राज्याशी जर तुलना केले तमाम समाज प्रसार माध्यमामध्ये अशा पद्धतीने होत आहे की साहेब तमाम राज्यामध्ये इतके मेले महाराष्ट्रामध्ये सुद्धा असं काही विषय तर होणार नाही। तो यामध्ये सांगतो आपल्याला की सर्वप्रथम 2020 मतलब राजस्थान में यदा कदाचित पहिल्यांदा आलेले असेल, महाराष्ट्र में 2020 सुद्धा लंपी रोगाचा प्रादुर्भाव झालेला होता। तेव्हा 2020 मार्चमध्ये तेव्हा जेव्हा कोविड के लॉकडाऊन सुरू झाला होता तेव्हा मार्चमध्ये लंपी स्किन पहिल्यांदा ओडिशा व तेलंगणा के मार्फत महाराष्ट्र में गडचिरोली में सुरू झाला होता। तो टोटल 2020-21 में लोकांचे कदाचित लक्ष तितक्या गेलेले नसेल कोविडमुळे, क्योंकि कोविड सेंटर में होतं। तो
तेव्हा जवळपास 268,295 पशुधन आमचे बाधित होते. 268,295 त्यामध्ये मृतकी फक्त 18 होती पूर्ण महाराष्ट्रामध्ये 26 जिल्हे में जे 268,295 बाधित होते 18 मृतकी होती है ना. और लसीकरण तेव्हा 20,54,353 करण्यात आला होता. हाँ सो 268,000 जानवर बाधित असून सुद्धा तेव्हा मृतकी फक्त 18 होती. आता आमच्याकडे हाँ तेच सांगतो तुम्हाला 43 मृतकी आहे जानवर 2664 इफेक्टेड आहे त्याच्याशी या इन्फेक्टेड जानवर आहे. तो 2664 सुरुवाती मी सांगितले 2664 ये प्रेस नोट देत आहे त्यामध्ये सर्व डिटेल आहे. सुरुवाती मी सांगितले तो दोन बाबी ठळकपणे निर्देशनास आते. कदाचित महाराष्ट्र में 30 लाख मतलब 20 लाख तेव्हा लसीकरण केले फिर 2021 में आला तो 10 लाख लसीकरण परत करण्यात आला और मागच्या वर्षी काही मृत्यूकी नव्हती. तो कदाचित 30 लाख जनवर पूर्वी से आमचे लसीकरण करण्यात आलेले आहे त्यामुळे आमच्याकडे प्रसार के वेग कमी आहे. फार कमी फार मोजके जानवर याच्याशी पॉझिटिव्ह होत आहे. संसर्गजन्य आहे तीव्रताने पसरते लेकिन जानवरांची संख्या कमी रूप में पॉझिटिव्ह आलेले आहे. क्योंकि याचं काय आहे ना इमिडिएटली दिसते एक तो भूक कमी असते जानवरला भूक कमी होते ताप येते हाई डिग्री मीन्स 105, 107, 108 डिग्री तक ताप येते. त्यानंतर याच्यावर अगर बघितले तो लम्स या गांठी शरीरामध्ये एकदम विजिबल दिसते जानवरांना. तो शेतकरीला सुद्धा इमिडिएटली ओळखता येते त्यामुळे ते इमिडिएटली याला कळवते. त्याला सुद्धा आत्ता आपल्या मार्फत मी सर्व शेतकऱ्यांना सांगतो और विनंतीसुद्धा करतो की जसं तुमचं गाई किंवा बैल त्याची भूक कमी होत आहे ते दर दिवशी जितक्या खात होता त्याचे खाणे कमी अडून आला तातडीने त्याचं ताप मोजा किंवा जवळचे पशुवैद्यकीय दवाखाना महाराष्ट्रामध्ये 4,850 पशुवैद्यकीय दवाखाना आहे. प्रत्येक 2-3 किलोमीटर परिसर में एक दवाखाना अरुण येते. त्या व्यतिरिक्त प्रत्येक जिल्हाधिकारी और मुख्य कार्यकारी अधिकारी ने सुद्धा जिल्हा स्तरावर कंट्रोल रूम स्थापित केलेले आहे. त्याचे नंबर सुद्धा तिथे प्रसारित करण्यात आलेले आहे. तसेच शेतकऱ्यांचे एक मी वैशिष्ट्य बघितले. आता मी जवळपास 9 जिल्हा फिरून आला मागच्या 20 दिवसात मी 9 जिल्हा फिरलं. तुम्ही औचकसुद्धा शेतकरीला विचारले तुझ्या दवाखान्याचे डॉक्टरांचे नंबर आहे का त्यांच्याकडे मोबाईल सेव असते. तुम्ही विनंती करणार की आपण खाजगी डॉक्टर या डिप्लोमाधारक यांच्याकडे ना जाऊन जे तुमच्याकडे राज्यकीय पशुवैद्यकीय दवाखाना आहे त्याच्या डॉक्टरला फोन करा. तुम्हाला त्यांच्याकडे जाण्याची गरज नाही आहे क्योंकि संसर्गजन्य आजार आहे. त्या जानवराला जसंही अडून येते थोडासा वेगळा करा. इतर जानवर जे तुमचे आहे त्याच्याशी वेगळा करा और तातडीने त्यांना फोन करा. समजा एखादा असू शकते की ते डॉक्टर बाहेर होऊ शकते. तो आयुक्तालयाचे 2 नंबर आहे 1962 सकाळी 8 ते संध्याकाळी 8 तक 6 तक त्यावर लोक उपलब्ध असत. टूल फ्री नंबर जिथे 24 तास आहे त्याच्या एकदा सांगणार का जाधव है ना. ते डिटेल आपल्या प्रेस नोट में आहे. टूल फ्री नंबर 16 अंकी असणार त्यामध्ये देण्यात आलेले आहे. तो त्यावर केव्हाही संपर्क करता येते. दुसरं आता मी 8-9 जिल्हे जिल्हा फिरला तो तिथे असं सुद्धा दिसून आला की काहीदा खाजगी लोक खाजगी डिप्लोमाधारक फार महागडी औषध देत होते. जसं जळगाव मी आमच्या निदेशनास आला की शेतकरीचे काहीदा 2,000-4,000 रुपये याच्या हायर अँटीबायोटिक्स जे आवश्यक नसताना सुद्धा तसं पद्धतीने हायर अँटीबायोटिक्स वापर होत आहे. माझी विनंती आहे की सध्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक पशुवैद्यकीय दवाखाना किंवा तालुका स्तरावर जे काही औषध लागते त्याचा भरपूर साठा उपलब्ध आहे. कोणीही परिस्थितीमध्ये कोणीही शेतकरी किंवा पशुपालक यांना कोणीही औषध खरेदी करण्याची आवश्यकता लंपी स्किन डिझीज पूर्तता नाही आहे. प्रत्येक मुख्य कार्यकारी अधिकारी जिथे समजा एखादा मल्टी ऑर्गन फेल्युअर या असा केस क्रिटिकल केस आला ते लोकांना स्थानिक तौरवर ते औषध खरेदीसुद्धा केलेले आहे. याबाबत मी जर कोणाला काही तक्रार असेल 1962 या स्थानिक कंट्रोल रूममेसुद्धा कळवला पाहिजे. पूर्ण पशुसंवर्धन खाता और स्थानिक प्रशासन जिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी
यावर बारीकीने लक्ष ठेवत आहे, त्याला संवेदनशीलता से हाताळत आहे। आपल्याला दुसरा ये माहिती असणार की यानिमित्त काही हलगर्जीपणा, मतलब ये आमचे 2000 के एक कायदा आहे जे प्राण्यामध्ये संक्रामक व सांसर्गिक रोगास प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम 2009 ज्याला प्रिव्हेंशन ऑफ कंटेजियस एंड इन्फेक्शियस डिजीज इन एनिमल ऍक्ट 2009 त्याच्या कायदे के कलम 4 मध्ये ये प्रत्येक माणूस जे कोणो पशुचे मालक आहे, ओनर आहे किंवा कोणीही खाजगी व्यक्ती या ग्राम पंचायत त्यांच्यावर बंधनकारक आहे की जर कोणो संसर्गजन्य रोग त्याच्या क्षेत्रामध्ये या त्याच्या माहितीमध्ये असेल तो तातडीने जवळके दवाखाने पशुवैद्यकीय दवाखान्याला इतला करायला पाहिजे, क्योंकि ये जे चार कलम आहेत जर उल्लंघन कोणाने केले तो त्याच्या सेक्शन 32 में त्यावर पेनाल्टी लावता येते। तशा पद्धतीने नगर और अकोला में कदाचित नोटीस सुद्धा गेलेली आहे खाजगी दवाखाने के मालकांना। तसेच IPC 188 के अंतर्गत सुद्धा गुन्हा आहे, क्योंकि प्रत्येक जिल्हाधिकारी ने सुद्धा तशा पद्धत के नोटिफिकेशन स्थानिक तौर पर प्रत्येक जिले में काढलेले आहे। काल या निमित्त एक प्रश्न आणखी येत आहे, जसं आपल्याला बर्ड फ्लू के बाबत में माहिती असणार की 2021 में जवळपास 76 ठिकाणी बर्ड फ्लू मोठ्या प्रमाणावर भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये आला, और तेव्हा ते झोनोटिक डिजीज होतं, मतलब असा आजार ज्याचा व्हायरस पक्षी से माणसामध्ये सुद्धा येऊ शकते जर पूर्ण काळजी नाही घेतले तर। तो तेव्हा माणसामध्ये होत नाही, क्योंकि ते 80 डिग्री, मतलब आम्ही एक बॉईल करून खात है ना, अंडी उकड़ून खात और ये मांस मतलब ते सिजूनच खात, ये अजीबात जोनोटिक नहीं है। लंपी स्किन डिजीज अजीबात जोनोटिक नहीं है, जोनोटिक नहीं याचा प्रकृतच असं नहीं है कि माणसाला ते इन्फेक्ट करू शकत नहीं। इन नो कंडिशन देर इज नो इविडेंस थ्रू आउट द वर्ल्ड ज्यामध्ये ये माणसाला संक्रमित करे। कौन ते करते जे जोनोटिक इन नेचर असते, जसं मी बर्ड फ्लू सांगितले, कदाचित एन्थ्रॅक्स असू शकते, ब्रुसोलोसिस एक असते, ये सर्व आजार है त्याचा विषाणू असा असते जे माणसाला सुद्धा संक्रमित करू शकते। तो काल काही एक प्रसार माध्यमामध्ये असा सुद्धा होता की तज्ञांनी याचा खुलासा करायला पाहिजे। तो सर्व महाराष्ट्रातील जनताला मी ये एक तंत्र शुद्ध माहिती देतो, लंपी स्किन डिजीज अजिबात माणसाला होत नाही, गाय जरी संक्रमित असेल त्याच्या दुधाचे होणार नाही। केवल विषाणू के प्रवृत्ति काय असते कि ते वेक्टर बॉर्न है, वेक्टर बॉर्न म्हणजे जसे समजा डासे आहे, मासे आहे, गोचिण आहे, जे रक्त पिणारे है ना, या ब्लड शकिंग जे आमचे इन्सेक्ट्स आहे, चाहे मॉस्किटो असेल, टीक ये तुमचं टीक असेल या मराठी म्हणजे जसे गोचिण किंवा फ्लाई असेल, तमाम फ्लाई सुद्धा ब्लड शकिंग असते, त्यामुळे ते पसरण्याचे वेग सुद्धा जास्त असते की एका ठिकाणी त्यांनी बाईट केलं, इन्फेक्टेड जानवर असेल तर ते 4-5 किलोमीटर तक सुद्धा फ्लाई जाते। यासाठी मतलब तेही एकमेव आहे किंवा मेकॅनिकल या फिजिकल, समजा अगर मी सुद्धा गेले आणि मी संक्रमित जानवराला टच केले, व्हायरस मला आला, तर मी परत कोणो असंक्रमित गाई किंवा बैलला टच केले तर त्याला सुद्धा होऊ शकते। तो एक तो आम्हाला स्वतःचे जे बायो सेफ्टी आहे या सिक्युरिटी ते सुद्धा शेतकऱ्यांसाठी प्रत्येक जिल्हे में मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्फत प्रत्येक ग्राम पंचायत में दवंडी देणे, तिथे पोस्टर काय करू नये, समजा कोणो ते घरी में संक्रमित झाला तो त्याला सुद्धा त्याची माहिती देणे की तुम्हाला काय करायचे जसं ये रोग पसरणार नाही। यामध्ये कोविड काळामध्ये माहिती इज अ बचाव आहे, अगर आम्हाला माहिती राहिला त्याच्या हिशोबाने मी सर्व बाबी केले तर ते पसरणार नाही। और वेळेत अगर मी डॉक्टरला सांगितले तर 100% बरा होणार आहे। ये जे 43 जानवर मृत्यूची झालेले आहे त्यामध्ये बहुतेक आम्हाला 2 दर्शे, जसं तुम्ही अमरावती जिल्ह्याचे बघितले तर मेलघाट में जे 3 मेले तो ते 20-22 वर्षाचे वयाचे होते, मीन्स दे आर ऑलरेडी वे ओल्ड, और त्यांचं काय आहे की ते इम्युनिटी काही ना कॉम्प्रोमाइज असते, क्योंकि त्यांच्यावर जास्त लक्ष लोक देत नाही,
तमाम बाबी में ऐसा जाना कि शेतकरी ने दोन चार दिवस अरे भूक कमी लागता है ताप कमी है पैरासिटामॉल देऊन टाकले या थोड़ा निष्काळजीपणा झाला की कशासाठी अजून थोड़ा दिवस वाट पाहू त्यानंतर खाजगी डॉक्टर ने ट्रीट केले त्यांना कदाचित याच्या बाबतीत सर्व प्रोटोकॉल जे आमचे महाराष्ट्र पशु एंड वेटरनरी साइंसेस विद्यापीठ नागपूर के आहे त्यांच्या तज्ञांनी तयार केलेले आहे भारत शासनाने सुद्धा दिलेले आहे ते कदाचित माहिती नसणार त्यामुळे आता प्रत्येक जिले में मागच्या 15 दिवसांचे डेप्टी उप डेप्टी कमिश्नर्स और DHO ते सर्व खाजगी पशुवैद्यकांचे सुद्धा मीटिंग घेऊन त्यांना SOP काय आहे एक पहिला SOP काय आहे की तुम्हाला जर कोणो लंपीचे लक्षण दिसला तातडीने तुम्ही सुद्धा शासकीय दवाखान्याला सांगणार ठीक आहे 100% असं नाही मना नाही करता येते की ते ट्रीट करू नये लेकिन ट्रीटमेंट सुरू केले तातडीने आम्हाला सांगा आमच्याकडे औषधसुद्धा आहे माणूससुद्धा आहे सो तातडीने माहिती नसल्यामुळे 10-12 दिवस ट्रायल अँड एरर कोणी करू नये सर्व खाजगी पशुवैद्यकांचे सुद्धा मी आवाहन करतो की जे प्रोटोकॉल सध्या शासनाने दिलेले आहे ते आपण जर आपण कोणीही गाई या बैल याचा ट्रीटमेंट करत आहे लंपीसाठी तंतोतंत तेज करा शक्यतो आपण तातडीने त्यांना आमच्याकडे सांगा की साहेब तुम्हाला घरी येऊन शासकीय पशुवैद्यक ट्रीट करणार आपल्याला जानवर खाजगीकडे जाण्याची अजिबात गरज नाही आहे त्याच्याशी काय क्योंकि एखाद्यादा आम्हाला नोटीस द्यावं लागणार लागला और कदाचित अकोला और नगर में पुलिस कंप्लेंट सुद्धा देण्यात आलेली आहे खाजगी पशुवैद्यक अगेन्स्ट सो हाँ मी आपल्याला सांगतो की यामध्ये आमच्याकडे रुग्ण कितने आहेत 2664 आहे रुग्ण फक्त पूर्ण महाराष्ट्रामध्ये बघितले तो रुग्णांची संख्या 2664 आहे मी आपल्याशी बोलणार प्रश्नोत्तर मी आमच्याकडे याच्यासाठी पुरेसे डॉक्टर आहे अगर बघितले तर आता 6 डॉक्टर जे ऑफिस ड्युटी करत होते त्यांना 6 वेटरनरी डिस्पेन्सरीवर सुद्धा पाठवण्यात आलेले आहे आयुक्तालय में सुद्धा जवळपास 60 डॉक्टर विविध जिले TMEP और VD जिथे LSD संक्रमित आहे क्योंकि पूर्ण महाराष्ट्र के प्रत्येक दवाखाने के प्रत्येक क्षेत्र लंपी स्किन से ग्रसित नहीं आहे मी आपल्याला सांगितले की 2664 और ये मोजके गाँव हो जसं या गावामध्ये झाला ना 5 किलोमीटर में जर मी लसीकरण केले तो इतर गाँव फार कमी इन्फेक्टेड दिसत आहे तुम्हाला फोकस कुठे आहे या गावावर आहे या गावांचे ते आम्हाला आकडेवारी काढता येते लेकिन ज्या गावामध्ये समजा वॅकंट सुद्धा आहे तिथे जिल्ह्याचे पथक जाते है ना आपण मी अजून माहिती देत आहे मी हे विनंती करणार की एकदा माझा पूर्ण होऊ जाय द्या त्यानंतर जे काही प्रश्न आहे तुमचे त्याचे उत्तर देता येते है ना और सर्व प्रश्न हां एकदा ये पूर्ण हो जाऊ द्या ओके काल मागच्या 15 दिवसांचे जे विविध जिल्ह्याचे दौरा झाला माननीय मंत्री महोदय सुद्धा अकोला जलगाव औरंगाबाद त्यांनी स्वतः तिथे दौरा करून तिथे स्थिती जाणली और एक बाबी बरोबर आहे की पद के तमाम रिक्तता आहे त्यामुळे काल कॅबिनेट में एक मोठा डिसिजन घेण्यात आला की 276 जे LSS पूर्वी होते ते तो माननीय मंत्री महोदय ने तातडीने संबंधित एजन्सीला ही कंटिन्युटी की इमिडिएटली कंटिन्यू करा ज्याच्यासे 276 लोक इमिडिएटली LSS जे मागच्या 1 वर्षाचे काम करत आहे ते विविध ठिकाणी करणार त्या व्यतिरिक्त जिल्हा परिषदामध्ये जे जिल्हा परिषदामार्फत भरती होत होती ते त्यामध्ये सुद्धा 5 वर्षाचे होऊ शकले नाही होती तर ते 900 पद और राज्य शासन के इतर जे वॅकंट पद आहेत ते तातडीने कंत्राटी पद्धतीवर आउटसोर्सिंग करण्याचे मंत्रिमंडळाने मान्यता दिली त्याच्याशे माणसाची कमी पूर्ण होऊ शकत तसेच एक आठवड्यापूर्वी आमच्याकडे महाराष्ट्र मापसू एक विद्यापीठ आहे ज्याचे 6 कॉलेज आहे नागपूर सिरवड उदगीर परभणी मुंबई इतर ठिकाणी तर त्यांच्या 1022 जे इंटर्न्स पोस्ट ग्रॅज्युएट करणारे 4थ्या वर्षाचे विद्यार्थी और तिसरे वर्गाचे विद्यार्थी म्हणजे तिसरे थर्ड इयरचे विद्यार्थी त्यांना सुद्धा जिल्हानिहाय उपलब्ध करून देण्याची तयारी मापसूने दिलेली आहे त्यांचा टोटल डिटेल 3 दिवस पूर्वी आम्हाला प्राप्त झालेले आहे आम्ही लॉजिस्टिक्स याची व्यवस्था करत आहे त्यामुळे काल कॅबिनेटने 1 कोटी रुपये प्रत्येक जिल्हाधिकारी
के यांना लंपी स्किन डिझीज याच्या मॅनेजमेंटसाठी दिलेले आहे, ज्यामध्ये कदाचित लससुद्धा असू शकते, थोडाफार औषध असू शकते. और ये जे 1000 विद्यार्थीसुद्धा या कामामध्ये लागतील, त्यांना ऑनेरियम या इतर बाबीसुद्धा समाविष्ट राहणार. जुनोटिक डिजीज नहीं है. जुनोटिक के बाबत में सांगितले की जसं बर्ड फ्लू वायरस एक एंथ्रेक्स असते, ते जुनोटिक इन नेचर है, जे जानवरांसे माणसामध्ये पसरू शकते. लंपी स्किन डिजीज आज तक पूर्ण विश्व मध्ये असा एक ही केस नहीं आहे. तसेच 100% दूध सेफ आहे. अच्छा, 1.5 महीने से अपन बघत आहे, बल्कि राजस्थान और इतर ठिकाणी 1.5 से 2 महीने में सुद्धा आहे. एक ही दा ये प्रश्न नहीं पड़ला कि ये सेफ आहे कि नहीं आहे. का? क्योंकि शास्त्रों एकदम साइंटिफिक आहे कि ते येऊ शकत नाही. डिडंट हैव जेनेटिक नेचर. ते जानवर से माणसा में येणार नाही, चाहे दुधा के मार्फत या कोणी मार्फत. समजा मी टच केले, तुम्ही मेकॅनिकल कॅरियर असू शकत, माझ्यासाठी नाही, इतर जानवरसाठी. असंसर्गित जानवरासाठी समजा अगर कोणी शेतकरी की एक जानवर संसर्ग युक्त झालेले आहे, त्यांनी त्याचं जे गाठी आहे त्याला टच केले, तर ते केवळ मेकॅनिकल कॅरियर राहणार, टच होणार दुसरे जानवराला संक्रमित करू शकणार. माणसाला अजिबात काही होत नाही. तर त्यामुळे सर्वांचं आव्हान आहे की अगर असं काही कोणीही प्रसार माध्यम या इतर ठिकाणी असा पद्धत में दिसून आला, तो पशुसंवर्धन खाता और शासन संबंधित अफवा पसरवाने यांच्या अगेन्स्ट में कठोर कारवाई केली जाते. सर, सगळ्यात जास्त कुठल्या प्राण्यांमध्ये हा जास्त आढळतो? गाय, म्हशी. टोटल जे आहे गायीमध्ये, म्हशीमध्ये अजिबात. आम्ही सांगतो की 6 ठिकाणी थोडाफार गाठी सारीखा दिसला, तो त्याच्या रक्त नमुने, त्याच्या जे चमडी आहे, मतलब स्किन, ते नमुने घेण्यात आले, ते निगेटिव्ह आहे. शनिवारी एक केंद्र शासनाचे सुद्धा 16-17 जिल्हे राज्य जे बाधित आहे त्यांची सुद्धा एक व्हिडिओ कॉन्फरन्सिंग झाली. त्यामध्ये केंद्राने सुद्धा इतर राज्यांचे सुद्धा कन्फर्म केले की कुठेही कन्फर्म म्हैशीमध्ये अजून पॉझिटिव्ह नाही मिळालेले आहे. त्यामुळे एक शनिवारी एक डिसिजन आणखी करण्यात आला, म्हैशीला लसीकरण की आवश्यकता नाही आहे. तसं पद्धत में पूर्ण ठिकाणी ते निर्देश देण्यात आलेले आहे. गाय और बैल इतर नाही होत. ये जे लंपी स्किन आहे ते गाय और बैल, फक्त गाय और बैल आम्हाला आढळून आलेले आहे आतापर्यंत. इतरला नाही, इतर नाही. म्हैशीला अजिबात नाही, अजिबात नाही. सर, जे 43 प्राणी मेले ते त्याचं काही बायफर्केशन ॲनालिसिस की किती दिवसानंतर त्यांना उपचार लेट झालं काय ते ॲनालिसिस प्रत्येक जिल्हे में एक कमिटी स्थापित आहे, ते करत आहे. लेकिन मी सरासरी तौरवर जे मला माहिती आहे त्यामध्ये एक मुख्य कारण आहे की ते 8-10 दिवस उशिराने पशुवैद्यकीय दवाखान्याला कळलं. काय होत की खाजगी डॉक्टरसुद्धा तेव्हा काढत जेव्हा त्याचे कंट्रोल से बाहेर जावं. सो मी माझी सर्व खाजगी प्रॅक्टिशनरलासुद्धा आव्हान आहे शेतकऱ्यांच्या सोबत की जसं तुमच्याकडे लंपीचे माहिती मिळाली की साहेब माझा जानवर असा आजारी आहे, लंपी होऊ शकते, आपण तातडीने 1962 किंवा जवळचे दवाखाने यांना इतला करावी. सर, दुसरे एक बैलगाड्या शर्यती होतात महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात किंवा गुरांचे बाजार होतात, हाँ, ते शासनाने 8 सप्टेंबर में शासनाने पूर्ण महाराष्ट्रामध्ये अंतर राज्य अंतर जिल्हा अंतर तालुका जे ट्रान्सपोर्टेशन होते, जे वाहतुकी असते जानवरांचे, ते प्रतिबंधित केलेले आहे. तसेच कोणीही ठिकाणी जिथे बैल बाजार भरते ते सुद्धा सध्या प्रतिबंधित आहे पुढील सूचनापर्यंत. और बैल शर्यती मोस्टली ते ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी जे हिवाळा आमचे असते तेव्हा असते. सध्या बैल शर्यतीचे प्रश्न नाही, लेकिन ते सुद्धा बंदी आहे. कोणीही असं ठिकाण जिथे बैल किंवा गाय एकत्रित एक होऊ शकत ते सध्या बंदी आहे. असं काही आम्हाला माहिती नाही आहे, क्योंकि डेअरी कमिशनर या कोणीही इमिडिएटली आम्हाला कळवत की साहेब याच्यामुळे
लेकिन क्योंकि काय झालेलं आहे की बघा 2664 फक्त 2664 जानवर पॉझिटिव्ह आहे. पॉझिटिव्ह होणार काय, जास्त फीवर असते, 6 से 7 दिवस तक त्यांना फीवर जास्त असणार तर दूध आपोआप कमी असते. जसं माणसामध्ये आम्हाला समजला पाहिजे, जसं माणसाला ताप आला जसं कोविड होत होतं तो फटीक आम्हाला राहत होता, 1 आठवडे 10 दिवस तक फार वीकनेस वाटत होती क्योंकि आम्ही काही खाण्याची इच्छा नसते. सायकल ये टोटल हां आपल्याला सांगतो की 2 से 28 दिवस तक याच्या विषाणू सुसुप्त अवस्था में इन्क्युबेशन में असू शकते. तो एखादा ये सुद्धा प्रश्न पडला कुछ लोकांना की साहेब आता या माझ्या गावामध्ये लंपी आला, मी शेजारी गावामध्ये आहे या शेजारी घरी मी आहे, लसी मला लागली लेकिन तरी सुद्धा झालेली आहे. तो त्याचं कारण असं असू शकते की पूर्वीचे विषाणू ग्रसित ते असणार क्योंकि त्याचा डॉर्मेंसी या त्याचा इन्क्युबेशन पीरियड 2 से लेकर 28 दिवस तक असते. ये जे लस आहे ते फार परिणामकारक आहे, लेकिन एंटीबॉडी डेव्हलप होणे में सुद्धा वेळ लागते और पूर्वी अगर विषाणू असेल तरी सुद्धा ते येऊ शकते. हां सर, नगरमध्ये कुठला कुठला नाते आणि कुणा होती मी ते थोडा माहिती घेऊ. लेकिन हा बोला डॉक्टरला 100 नोटीस दिले होते जहां तक माहिती आहे मला, ज्यांनी कळवले नाहीत वेळेत. हाँ एकदा ते कन्फर्म करा नगर और अकोला केंद्राचे रिकमेंडेशन एकच डोस घ्या आहे, त्यांनी बूस्टर डोस के बाबत में सांगितले होते त्यांना सुद्धा. ते तो कंट्रोल करण्यासाठी आपण काय उपाय करू, याचे कंट्रोल के हाँ याचे कंट्रोल के जसा विषाणू के बाबत में एक SOP केंद्राने ठरवून दिलेले आहे. समजा या गावामध्ये आला तर 5 किलोमीटर में सर्वांचे लसीकरण केले तो नॉर्मली 2-3-4 गाँव जानवर संक्रमित रहा ते संक्रमण पसरत नहीं. दूसरा जानवरांचे बाजार बंद केले, ट्रांसपोर्टेशन वाहतुकी बंद केले. तीसरा याचे प्रचार प्रसिद्धी, ही सर्वांना जर माहिती असेल की संक्रमण के लक्षण काय आहे, है ना. तसेच प्रत्येक गावामध्ये जिथे समजा अगर ये जानवर आले तो तिथे गोचिड निर्मूलन है ना, एंटी वेक्टर स्प्रेइंग जे असते ते ग्राम पंचायत की मार्फत होता है. एंटी डिसइन्फेक्टंट जसं तुमचं फार्मेलिन असते, सोडियम हायपोक्लोराइड असते, त्याचा छिड़काव होता है कि जे अगर वायरस मेकॅनिकल कॅरियर सुद्धा असते तो ते सुद्धा त्यांना थांबवता है. नहीं, ये जेनेटिक नेचर नहीं है. कोणते स्वरूप में संक्रमित जानवर से मानसा मध्ये काही ये आजार केवल गाय और बैलाना होता है, मांसा में ये जूनोटिक नहीं है. एक शब्द है ये कोनो ही परिस्थिति में मांसाला कोनो ही स्वरूप में इफेक्ट करू शकत नहीं. सर आता तुम्ही म्हणताय की जनावरांचा बाजार बंद करणार, त्या ठिकाणी पण शिवे असेल बिवे असेल ते पण येतात, त्याचा पण त्यांच्यावर निर्बंध नाही आहे. पण बाजार बंद केले नाही, त्यामध्ये अगर आपण हां त्यामध्ये जर असं आम्हाला ऋण आला की सेडी मेडी यांच्या बाजार सुद्धा बंद करण्यात आलेले आहे तर तशा पद्धतीने सूचना सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देतील दिली जातील की त्यांनी फक्त गाय म्हशीचा करा क्योंकि गाय म्हशी एकत्रित राहत समजा म्हशीला होत नाही लेकिन म्हशी मेकॅनिकल कॅरियर होऊ शकते. सिम्पटम मी जसं मी सांगितले की 7 से 8 दिवस ताप येते, त्यानंतर जसे सुरुवातीमध्ये भूक लागते, त्यानंतर शरीरावर गाठी येते, काही द्या नाकातून डोळ्यातून स्राव येते और कई दिन त्याचा वर्ड चेंज होते, जसं तुम्ही बघितले तो पांढरा होऊन जाते. ये मुख्य सिम्पटम आहे. काही दिन हां दूध तो कम, जसं ताप असणार जेव्हापर्यंत 8 से 10 दिवस ताप आहे ना तो दूध कमी असते, शेतकरी स्वतः नाही काढत. शासनाने शेळी मेळी यांच्या बाजारवर बंदी
जे 8 सप्टेंबर याचे नोटिफिकेशन आहे त्यामध्ये समावेश शेळी मेंढीचे समावेश नाही आहे. जर असं पद्धत के एखाद्या जिल्ह्यामध्ये झालेले असेल की जिथे शेळी मेंढीचे बाजार बंद केलेले असेल तर ते सर्व जिल्हाधिकाऱ्यांना सूचना केली जातील की ते तातडीने चालू करावे. एपी सर्व जे एपीएमसीज आहे जिथे जानवर के बाजार भरते तिथे गाई म्हशीचे बाजार बंद करण्यात आलेले आहे ना की इतर शेळी मेंढीचे संबंधित. काल काल सन्माननीय कॅबिनेट महाराष्ट्र के कॅबिनेट ने ये डिसिजन घेतलेले आहे. आता लवकर ते शासन निर्णय और बाकी जारी होते. ये डिसिजन कैबिनेट के स्तरावर झालेले आहे. लेकिन ज्या तातडीने जसं कालच कॅबिनेट के समोर माननीय मंत्री महोदयाने ये प्रस्ताव ठेवला और कॅबिनेटने तातडीने याला मान्यता दिली त्या अर्थी शासन निर्णय लवकर येणार. क्योंकि म्हैसी और गाय जैसे तुम्ही कोणी गोठे में गेले ना तो म्हैसी और गाय एकत्रित राहत बरोबर. म्हैसी गाय एकत्रित आहे तो मेकॅनिकल कॅरियर होऊ शकते. शेळी मेळी और गाय म्हशी एकत्रित राहत नाही. अगर आपण बघितले असेल गोठे में जाऊन तर त्यामुळे आम्हाला मेकॅनिकल कॅरियर जसं कोविड सुद्धा होता कोविड जसं न्यूजपेपर सुद्धा घेतले त्यादा न्यूजपेपर जे व्यक्ती एकदम संरक्षित आहे न्यूजपेपर घेतले लेकिन मेकॅनिकल कॅरियर मुळे सुद्धा पसरत होता. ते टाळण्यासाठी साठी डिसिजन घेण्यात आले. लसीकरण के काम प्रत्येक गावामध्ये जे संक्रमित आहे 5 किलोमीटर के आत होते. मला फक्त हे सांगता येते की 5,15,120 जानवरांचे लसीकरण करण्यात आलेले आहे. दर दिवशी समजा 5-10 ईपी सेंटर क्रिएट होत आहे. ते आकडे आम्हाला परत जुळू जाते की आज समजा अगर 25 ईपी सेंटर झाला तर त्याच्या 5 किलोमीटर के परिधीमध्ये इतके गाव आहे तर गावाची संख्या एक्सपोनेन्शियल इन्क्रीज होत आहे या जानवरांची संख्या एक्सपोनेन्शियल. तर आम्ही हे सांगू शकत की टोटल 14,04,900 इतने जानवरांचे लसीकरण करायचे. यामध्ये कदाचित 1 आठवडे फार जास्त जानवर ॲड झाले क्योंकि वेगाने प्रसार एक्सपोनेन्शियली 1 से 10, 10 से 100 असं पद्धतीने ते प्रसार होते जसं कोविड होता सिमिलरली. तर 5,15,120 जानवरांचे लसीकरण करण्यात आले आहे और इतर ठिकाणी चालू आहे ते लसीकरण. 1,96,00,000 आमच्याकडे गाई और म्हैसीची संख्या आहे. त्यापैकी जवळपास 50,00,000 आमच्याकडे म्हैस आहे. तर 50,00,000 ते छोडे तर जवळपास 1,40,00,000 गाय और बैल आमच्याकडे असणार. 1,40,00,000 4,00,000 झालेले आहे है ना केंद्राच्या नियम प्रमाण. कदाचित त्या एरियामध्ये समजा की इथे 1 ईपी सेंटर झाला बहुतेक आमच्या निर्देशांस असं आलेले आहे की 1 तालुक्यामध्ये 1 या किंवा 2 ईपी सेंटर से जास्त होत नाही. असं नाही आहे की 100% गाव इन्फेक्टेड होत आहे असं नाही आहे की 100% है ना. एक ठिकाणी 2-4 जानवर येले 5 किलोमीटरमध्ये लसीकरण केले त्यानंतर त्या तालुक्यामध्ये परत पसरले के जसं हर्ड इम्युनिटी आम्ही सांगत ना तसा पद्धती काही आहे ते. त्यामुळे 100% लसी की आवश्यकता नाही आहे. हालांकि 50,00,000 परत येत आहे. सध्या आमच्याकडे 16,40,000 है ना लसी उपलब्ध आहे जिल्ह्यांमध्ये. 5,00,000 आज येत आहे परत 50,00,000 पुढच्या 1 आठवड्यामध्ये महाराष्ट्र लाईफ स्टॉक डेव्हलपमेंट बोर्ड यांचा टेंडर उद्या फायनल होणार आहे ते सुद्धा मिळून जातील. जिल्हे के रूप में सांगितले येस मी सांगितले ना की 8 जिल्हा मी स्वतःही ते माहिती कदाचित डॉक्टर जाधवकडे गाव नाही आहे की कोणते गावामध्ये सर्वात जास्त पॉझिटिव्ह आहे ना याच्याचा मतलब. त्यामध्ये एकच रिझन असू शकते की ते वेळेत संबंधित पशुवैद्यकीय अधिकारी यांच्यापर्यंत पोहोचला नाही या ते तितक्या सतर्क नव्हतं. याबाबतने सुद्धा आयुक्तालयाने आढावा घेतली जात आहे. नॉर्मली गावामध्ये समजा 1, 7, 4, 5, 8 पॉझिटिव्ह आहे. जास्त जास्त पॉझिटिव्ह आहे याचा अर्थ की ते पसरलं तेव्हा दखल घेण्यात आली नाही है ना. ना तो गावकरी आम्हाला सांगू शकले ना तो कोण खाजगी जर करत असणार ते सुद्धा सांगू शकला नाही. त्यामुळे ते 10 से वरी जाऊ शकते
तो असं प्रत्येक ठिकाणी के जे आमचं रिपोर्टिंग आहे त्यामध्ये एनालिसिस करून है ना संबंधितला नक्कीच व्ही आउटपुट आण जे म्हणतात डॉक्टर्स एक्सपेन्सिव्ह असे मेडिसिन्स अँटीबायोटिक्स प्रिस्क्राइब करतात त्याच्यावर आपण काही कारवाई केली आहे सुरुवातीला आम्ही काय करत आहे ना त्यांना सुद्धा खाजगी डॉक्टरांना सुद्धा जे मार्क्सूने प्रोटोकॉल स्टँडर्ड ट्रीटमेंट प्रोटोकॉल दिलेले आहेत त्यांना आम्ही सर्वांना कळवत आहे की हे स्टँडर्ड ट्रीटमेंट प्रोटोकॉल आहे याप्रमाणे करावी लेकिन जर येणाऱ्या काळामध्ये परत आम्हाला अडून असं आला की महागडी औषध लिहत आहे क्योंकि आमच्याकडे उपलब्ध आहे तो या तो तुम्ही आम्हाला रिफर करू द्या करून टाका की शेतकऱ्याला की साहेब शासकीय दवाखाना जा तिथे जे काही औषध आहे ते उपलब्ध मोफत उपलब्ध आहे है ना त्यानंतर सुद्धा केले और कोणो शेतकरीचे असं आम्हाला तक्रार आली तर नक्कीच पुढील कारवाई केली जाते जे काही योग्य कारवाई होणार आम्ही करणार एक बाबी और सांगतो आपल्याला की शासनाने जे 1 रुपये लसीकरण की फी होती ते लंपीसाठी माफ केली 10 रुपये एक ओपीडी फी होती ते सुद्धा माफ केलेले आहे तो मी सर जनता यांना सांगू इच्छितो की 100% LSD के चाहे लसी असेल किंवा औषध असेल सर्व 100% मोफत शासनाने व्यवस्था केलेली आहे जे आपण सांगितलंय ना की जे केंद्राचे प्रोटोकॉल आहे जसं समजा बर्ड फ्लू घेऊन होता याचा प्रोटोकॉल आहे की 5 किलोमीटर के पेरीमीटर मे सर्वांचे लसीकरण करायचे सो आमचा अनुभव असा आला की महाराष्ट्र मे 2020 मे आला 21 मे आला आता 22 मे सुद्धा आला आता भारतातील 16 जिल्हे मे पसरलेला 16 राज्य मे पसरला तो केंद्राचे मागच्या 15 दिवसापूर्वी आम्ही विनंती केली होती की मला क्लीन वॅक्सिनेशन की दरवर्षी आम्ही काय होत की पावसाळीपूर्वी तमाम लसी गायला म्हशीला और इतर न करत त्यामध्ये अगर मला करू दिले तर कदाचित असं पद्धत के उद्देग येणार नाही सर्वांनी इम्युनिटी डेव्हलप होणार केंद्र शासनाने याला मान्य केलेले आहे यावर्षी पूर्वी काय होतं एकच कंपनी मॅन्युफॅक्चर करत होती आता दुसरी कंपनी इंडियन इम्युनॉलॉजिकल जे आहे ते सुद्धा यावर्षीचे मॅन्युफॅक्चर सुरू केलेले आहे त्यांनी और तिसरा केंद्राचे 2 नामवंत इंडियन काउंसिल ऑफ एग्रीकल्चर रिसर्च के नेशनल इंस्टिट्यूट आहे एक तो IVRI और दूसरा नेशनल सेंटर फॉर रिसर्च ऑन क्वाइन्स जे करनाल में कदाचित आहे तो त्यांनी एक लंपी के आणखी वैक्सीन डेव्हलप केलेले आहे जे पुढच्या 6 महिने में कमर्शलायझेशन होणार सो मी पूर्ण अपेक्षा वाढवतो की नक्कीच ये पुढच्या वर्षीचे लसीकरण आउटब्रेक के पूर्वी एक नियमित जसं लसीकरण इतर बाबीचे करत HSK BQ के इतर के तो त्यामध्ये ही उपलब्ध करून देता येतं त्या पद्धतीने केंद्राने मान्य केले की महाराष्ट्र मे 3रे वर्ष आलेले आहे लसीकरण के बाबत में जिथे ये असं कमरे आहे की साहेब आदेश दिलेले नाहीत काय आहे ना की लोकांचे काय समजा की 5 किलोमीटर या 10 किलोमीटर लांब के गावामध्ये झालेले आहे माझ्या जानवरांची मला काळजी आहे बरोबर तुम्ही काय सांगणार की साहेब हां की मला 10 किलोमीटर आहे तरी सुद्धा लस द्या जबकि सध्या के नियम काय होता मी शनिवारीपर्यंत की नाही 5 किलोमीटर के आतच द्या क्योंकि एक तर मॅन्युफॅक्चरिंग कॅपॅसिटी लिमिटेड आहे और दुसरा ते केंद्राचे SOP के पार्ट आहे तो आम्ही प्रयत्न करत आहे त्यामुळे काल मंत्रिमंडळ मे सुद्धा माननीय मंत्री महोदय जस्ट 1 ml ये 1 vial पे तकरीबन जे आमच्याकडे उपलब्ध आहे सध्या जाधव 16,40,800 या 21 जिले में आए और प्लस इत्यावित्रित कितना है 5 लाख आज प्राप्त होता है 50 लाखाचा ऑर्डर जे महाराष्ट्र लाइफस्टाइल डेवलपमेंट बोर्ड है आमचे एक कॉर्पोरेशन आहे त्यांचा उद्या टेंडर ओपन होता है ते सुद्धा मला वाटते की 1 आठवडे में उपलब्ध होऊन जाते हैं तो लस के कमतरता नहीं आए केवल ये जो प्रोटोकॉल गवर्नमेंट ऑफ इंडिया के होता की असा असा टप्पे नहीं लोकांची जर इच्छा असेल आपल्या जनावरांना देत मुसीका दिली जाते कमतरता येणार नाही तर आम्हाला जे काही नियम केंद्राने घातलेले आहेत त्याच्या आम्हाला जाणीव करायचे लस लोक मागणी करणार तर आम्हाला जसं कोविड मे काय झालं कोविड मे केंद्राने प्रायोरिटायझेशन केलं की जे लोक कोमॉर्बिड आहे म्हातारा आहे पहिले त्यांना द्या असं पद्धतीने
तो केंद्र जे काही धोरण आखते त्याच्या मागच्या काही पृष्ठभूमी असते त्या धोरणाच्या हिसाबातही आम्हाला लसीकरण करावे लागते। पांच किलोमीटर के पेरीमीटर में कहीं जानवर ते आदेश पहले तुम्ही तुमच्या पेरीमीटर पांच किलोमीटर के पेरीमीटर में करा। त्यासोबत आता एक दिशेन आणखी जसं मी राजस्थान और इतर के अभ्यास केले की का तिथे इतके मरुगी झाली तो तुम्हाला माहिती आहे राजस्थान गुजरात इतर ठिकाणी गौशाळा 5,000-10,000 गाई एकच ठिकाणी असते ते मोठा आहे तो तिथे कायदा इम्युनिटी कॉम्प्रोमाइज जानवर तिथे जास्त असते मालनरीज असते तो ते डिसिजन काल मी घेतले की जे काही पांजरपोळ गौशाळा या ऑर्गनाइज डेअरी आहे तिथे पहिले टप्पे में ते 5 किलोमीटर के पेरीमीटर में आए या नहीं आए क्लीन वैक्सीनेशन करावी ते काल ते डिसिजन झालं। त्यातिरिक्त जसं ही 50 लाख लसी आम्हाला प्राप्त होणार आहे MLDB से ते तातडीने क्लीन वैक्सीनेशन जे लोकांची मागणी आहे त्याप्रमाणे सुद्धा आम्हाला करणे शक्य होणार। नाही लसी लसी सध्या 16 राज्य में पसरलेले आहे मॅन्युफॅक्चरर एकच सप्लाय करत आहे कदाचित ये जे 50 लाख है दुसरा मैन्युफैक्चरर सुद्धा त्याचे फुल फ्लेज से सप्टेंबर के आखिर तक त्याचे प्रोडक्शन होते हैं त्यामुळे आम्हाला सुद्धा 18-10 दिवस में जे 50 लाख लस मिळणार त्यानंतर आम्हाला क्लीन वैक्सीनेशन करणे में हरकत नसणार। तो तेव्हा सर ये डिपेंड करते कि जसे ही आम्हाला प्राप्त झालं और दुसरा मैन पावर के सुद्धा लिमिटेशन है समजा इथे कोण आजारी झालेले आहे याच्यावर सर्व लक्ष मला केंद्रित करायचे याच्या आजूबाजूने कनो जिल्हा आहे की अजिबात तिथे नाहीतच तिथे सर्व या कनो तालुका आहे तिथे अजिबात कोणी पॉझिटिव्ह नाही आहे तो आम्ही काय करत आहे की तिथून के मॅन पॉवर सुद्धा इथे आणत आहे ज्याच्याशी लसीकरण करता हवे त्यामुळे अगर बघितले की आता 2,664 आहे काही राज्य में 2-2 लाख सुद्धा पॉझिटिव्ह आहे और मरण्याची संख्या 40,000 15,000 असा पद्धतीने आहे। सो जे काही आमचे ॲक्शन प्लॅन आहे सध्या ते मला वाटते की फार सुनियोजित पद्धतीने चालू आहे त्यामध्ये मर्तुकी कमी ठेवणे मी यंत्रणांना यश आलेले आहे। एक आणखी बाबी सांगतो की दर दिवशी संध्याकाळी 4 ते 5 आमच्याकडे 6 वेटरनरी कॉलेजेस आहे जिथे मेडिसिन के टॉप नॉच प्रोफेसर्स आहेत त्या व्यतिरिक्त पॅथॉलॉजी सर्जन्स तो आमचे समजा लातूर के औसा के किल्लारी गावामध्ये कोण पॉझिटिव्ह जानवर आहे ते थोडंसं क्रिटिकल वाटत आहे तो त्याला राय देण्यासाठी डायरेक्टली व्हिडिओ कॉन्फरन्सिंग के मार्फत से ये लोग तज्ञ जे उदगीर के तज्ञ असणार डायरेक्टली करत आहे या ते तिथे भेट देत आहे की त्याला जे काही प्रोटोकॉल प्रमाणे देत आहे ते बरोबर आहे का क्योंकि जसं आम्ही एक उदाहरण देतो की SOP प्रमाणे जे केंद्राने पाठवले नगर में आम्हाला दिसलं की फायनली जे 3 मयत झाले ते थायलेरेसिस मुळे झाला लंपीमुळे काय होत जानवर वीक होत इतर जे आजार है ते जास्त प्रभावी होऊन जाते जसं कोविड वाले टाइम में आपण आठवतो। सो आम्ही प्रोटोकॉल 2 दिवस पूर्वी परिवर्तित केले और तसा पद्धतीने प्रोएक्टिव ऍक्शन झाला। सो आमच्याकडे जे मापसू या वेटरनरी कॉलेजेस आहेत त्याच्या तज्ज्ञ मंडळी जसं काल मी इथे होता बदलापूर एक ठाणे के एक तालुका आहे तिथे पॉझिटिव्ह आले तो मी तिथे जाऊन बघितलं की निमोनी वाटत आहे ते जानवर कफिंग होते हैं इमिडिएटली गायकवाड मेडिसिन के HOD है मुंबई वेटरनरी कॉलेज के आज से तिथे त्यांच्या चमू की सोबत जाते हैं निमोनिया के तो ठीक है बाकी एंटीबायोटिक्स देणार असते। सो विद्यापीठ या तज्ञ मंडली यांच्या और पशु संवर्धन खाता जे एक्सटेंशन और बाकी ट्रीटमेंट करत आहे त्यांच्या सतत संपर्क आहे। आम्ही इथे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी आहे त्यांच्या डॉक्टर प्रिया अब्राहम से सुद्धा बोललो त्यांच्याकडून तज्ञ इथे उपलब्ध झालेले आहे का यू आर हियर ना ओके ही इज आर सिटिंग हियर ससून से डॉक्टर कार्यकर्ते याला सुद्धा मी इन्व्हाइट केले होते की अगर माझ्या पत्रकार मंडळी या प्रेस या इलेक्ट्रॉनिक मीडिया याचे काही असा प्रश्न असणार ज्यामध्ये आणखी तज्ञता की जरूरत असणार तो मला ये लोग मदत करू शकतील। अच्छा तुम्हाला सांगते ना की 1,40,00,000 आमच्याकडे गाई या बैलांची संख्या 1,40,00,000 बरोबर आता ज्या एरिया में समजा एक तालुक्याला तुम्ही जुन्नर में मी मागच्या पोळा के दिवशी 26 तारीख में त्याच्या टोकेवर अकोले नगर के अकोला और जुन्नर के टोकेचे गाव आहे सांगली आता ना मांडवा
मी तिथे गेले भेट दिले. तो त्यानंतर समझो जुन्नर में टोटल गाय और बैलांची संख्या आहे, म्हशीची संख्या कितने आहे डॉक्टर? 70,000. लेकिन तिथे कितने तुमचे ईपी सेंटर झाले? 4 ईपी सेंटर झाले. ठीक आहे, 4 ईपी सेंटर झाले, त्यामध्ये समजा अगर 10,000-12,000 जनावरांना मी लस केले, त्यानंतर फिर पसरत होईल. ठीक आहे, सो असं नाही आहे की 100% जनावरांना केले तरीही थांबणार, त्याच्यापूर्वी सुद्धा थांबत आहे. सो जे काही रिसोर्स आहे ते लिमिटेड आहे. समजा भारतामध्ये इतके राज्य आहे, सर्व एकच राज्याने कन्झ्युम केले तेव्हासुद्धा ते इफेक्ट नाही होणार. आम्हाला त्याचा इफेक्टिव्ह वापर करू, ज्याच्या आमचे ठिकाणी मृत्यू नाही होणार, जनावरांचे दुधामे कमी होणार नाही, तशा पद्धतीने करण्याचे पूर्णपणे शासन प्रयत्न करत आहे. मॅडम, पहिली तर माझी विनंती आहे की आमच्याकडे बंदी आहे और ते गौनही आमच्या संज्ञान में. अगर असा पद्धत में कुठेही गौवंशाची हत्या झाली या त्याच्या असा पद्धतीने होत आहे, तर तातडीने 1962 जे आमचा नंबर आहे तिथे इतला करावा. आम्ही कठोर है ना फौजदारी कारवाई त्या कायदे में आहे, पहिली बाब. दुसरी मी सांगितले सुरुवाती में, जुनोटिक नेचर नाही आहे. जुनोटिक नेचर नाही आहे याचा अर्थ की ते माणसामे कोणत्याही स्वरूपाचे गाई किंवा बैलासे होऊ शकत नाही. काल जे कॅबिनेट ने मान्यता देणे, जसे NDRF में नैसर्गिक आपत्ती असते ज्यामध्ये मोठे जानवर है ना समझा मेले, तो त्यामध्ये जे दुधाळ जानवर आहे त्यांना कदाचित 30,000, जे दुधाळ नाही आहे त्यांना पण. ते आम्ही जे शासन ना कंपन्सेशन करते त्याच्या उच्चतम अधिकतम मर्यादा 30,000-25,000-16,000 जर दुधाळ जानवर, इतर जानवर या वासरू आहे, ते शासनने NDRF के निकष ठरवलेले आहे. ते शासनाने काल कॅबिनेटने ये मान्यता दिली की NDRF के जे काही जितने पैसे आहे, जे काही मिळत होता शेतकरींना, ते आम्ही राज्यनिधीचे, क्योंकि NDRF में लंपी स्किन या कोणी आजारामुळे मयत झाला तो त्याला देता येणार नाही, त्यामुळे कॅबिनेटने स्वतः राज्यनिधीचे देणे की डिसिजन घेतला काल. और सध्या काय आहे ना की आमच्याकडे, हां मी आपल्याला सांगत आहे की 2,664 जानवर सध्या संक्रमित आहे. प्रत्येक जानवर सुरुवातीपासून आमच्या लोकांच्या संपर्क में का असते, क्योंकि तिथे लसीकरण 5 किलोमीटर में करत, तिथे पथकसुद्धा असते, तर प्रत्येक जे जानवर मेत आहे ते आमचे डॉक्टर नॉर्मली, आता समजा की बॅग 43 झाले, तर 20 जानवरांचं पोस्टमॉर्टमसुद्धा झालेले आहे. काल सर्व जिल्ह्याला ये निर्देश गेलेले आहे की जे जानवर मिळत आहे त्यांचे PM सुद्धा करावे. त्याचे दोन फायदे आहे, एक तर आम्हाला त्याच्या आतूनसुद्धा कळते. मी आपल्याला सांगतो की मी जलगाव मे गेला होता, तिथे एक PM झाला, बाहेर केवळ 2 गाठी होते, नॉर्मली कम से कम 50 गाठी येत असतील, बाहेर त्या गायीचे 2 गाठ होते, लेकिन आत जेव्हा त्याच्या PM झाला तर तेव्हा आतून बरीच गाठी होती त्याच्या लंग्सवर, त्याच्या लिव्हरवर, त्याच्या इतर अंगावर है ना. सो PM सुद्धा आम्ही करत आहे. शेतकरी इमिडिएटली सांगत, शेतकरी परंपरा असतो की मोठा जानवर गाई और बैल एक मोठे त्याच्या एसेट असते, तो त्यामध्ये काही भी झाला और मला वाटते की पशुवैद्यकीय दवाखाने में सुद्धा याची इमिडिएटली दखल घेतली जाते. यामध्ये शासनाने काय केलेले आहे की मुख्य कार्यकारी अधिकारी की अध्यक्षतामध्ये एक कमिटी सुद्धा स्थापित केलेली आहे, ज्यामध्ये डेप्युटी कमिशनर, डिस्ट्रिक्ट एनिमल हस्बंडरी ऑफिसर व संबंधित VDK भी राहणार व्यक्ती, तो ते लोक जस्ट नॉर्मल पात्रता नाही, क्योंकि ये 100% आमच्या सुपरविजन में ही आहे. जे काही संसर्गजनित आहे ते आमच्या सुपरविजन में आहे, और यांची संख्या इतकी मोठी नाही आहे की ज्यांना एक एक क्लब मॉनिटर ना करता. मतलब थोडंफार असं सांगता येते, नॅशनल NIV के जे डॉक्टर साहेब आलेले ते सांगू शकत, लेकिन एक बाबी बरोबर आहे की मागच्या
दोन जैसे समझा 2020 में फक्त 18 मृतकी होती है, जबकि 2 लाख से ज्यादा जानवर पॉजिटिव होते हैं, है ना। सद्या 2664 जानवर ही पॉजिटिव आए और 43 मृतक झाले आए। कहीं ना कहीं ये असू शकते और याला NIV और जे नेशनल लेवल के आमचे इंस्टिट्यूट है IVR आई ये याच्या बाबत में नक्की करत असणार की काय व्हेरिएशन होता है, काय म्युटेशन होता है। एंड डॉक्टर कैन यू गिव समथिंग झालंय असं की हा डिसीज 1929 मध्ये झांबियामध्ये पहिल्यांदा डिटेक्ट झाला आणि तो त्याचं कुठे सिग्नेचर होतं, पण मागच्या 5 वर्षात जवळपास 20-25 देशांमध्ये पसरलेला आहे सर इकडे, आणि भारतामध्ये मागच्या 2-3 वर्षातच केसेस मिळाल्या। ॲनिमल टू ह्युमन ट्रान्समिशन आतापर्यंत डिटेक्ट झालेलं नाही आहे, त्याच्यामुळे आपण त्याला त्या फॉर्मेटमधून घेतला नाही। पण जागतिक लेवलला जर असं कुठेही डेव्हलपमेंट झाली की कुठे ह्युमन इन्फेक्शन होऊ शकते, दुसरी बाबी सांगितलंय की वेदर देअर इज म्युटेशन इन द व्हायरस दॅट्स व्हाय मॉर्टॅलिटी इज मोर इन राजस्थान, दे आर वर्किंग ऑन इट। डॉक्टर प्रिया इब्राहिम मॅडम से आज मी सकाळी सुद्धा बोलला की मॅडम ये बाबी आपण तपासत आहे का, क्योंकि NIV काय आहे पूर्ण देशातील सर्वात उच्च संस्था आहे जे याबाबत में काम करते। याच्या बाबत जे काही NIV चा रोल जोपर्यंत हा ह्युमन डिसीज नाही आहे, NIV म्हणजे ह्युमन इन्फेक्शनला जास्त महत्व द्यायचं, जेनोटिक डिसीज जर असेल जसं रेबीज झालं जे झालं तो आपली प्रायोरिटी करते, किंवा आता कोविड झालं रेबीज झालं, पण आता हा नवीन पहिल्यांदा आपल्या इथे जर काही अलार्म होत आहे तर आम्ही त्याचं आता भान चालू केलं की झोनोटिक किंवा ह्युमन इन्फेक्शनचा काही अँगल आहे का, नसेल तरी अँगल हजबंडरी डिपार्टमेंटला कोणत्याही परिस्थितीची जर काही मदत लागली म्हणजे लॅबोरेटरी डेव्हलप करायला किंवा तुम्हाला लवकरात लवकर रिपोर्ट देता येईल का, किंवा काय प्रमाणच्या पॅथॉलॉजिकल डेव्हलपमेंट असतात, कोणत्या औषध वगैरे कामी पडू शकतात, त्यात कोणत्याही 1-to-1 एकमेकाचे इंटरॅक्शन करून आम्ही समोर काहीतरी डिसिजन लाईल। वायरल सेग्रिगेशन के बाबी होता है ते एनी टाइम भी क्या स्टार्ट, अगर आप अभी अभी भी हमको भेजते हैं तो एनआईवी क्या स्टार्ट वर्किंग ऑन टू दैट एनी टाइम। केंद्र शासनाचे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ व्हेटरनरी सायन्सेस सुद्धा IVRI आपल्याला माहिती असणार, तो केंद्र है ना इज्जतनगर में, तो ते सर्वोच्च संस्था व्हेटरनरी बाबत में है, तो तिथे सुद्धा तमाम ये सर्व उहापोह, चूंकि कई राज्यांमध्ये 3-3 महिने से जसे राजस्थान में आपल्याला माहिती आहे, गुजरात में आहे, इतर ठिकाणी इथे जुलाई की सुरुवातीमध्ये आलेले आहे, तो तिथे जे मृतकी आहे त्याच्याबाबत में कदाचित केंद्रानं याच्याबाबत में की ये म्युटेशन झालेले आहे क्या व्हायरस में इतर बाबी के नक्की चालू असणार। आता केंद्राचे जे शनिवारी VC झाले त्यामध्ये त्यांनी सांगितले की ते उतारवर आहे, उतारवर आहे कुठे काहीदा ते कदाचित घेत असतील ना, क्योंकि त्यांच्या IVR आहे की एक इंडिपेंडेंट श्रृंखला आहे आपल्याकडे नाही गेलेले आहे, ते स्वतः कळवत त्यांचा एक इन्फ्रास्ट्रक्चर आहे त्या हिसाबचे ते सांगत, कदाचित घेतले असेल क्योंकि आमच्याकडे DIS जे इथे आहे ते त्यांच्या रिजनल लॅब सुद्धा आहे 6 राज्यासाठी। यामध्ये तो जसं असं नाही सांगता येते क्योंकि जसं मी जलगाव में बघितले ना तिथे बैलन मध्ये और ते सर बैल सर देसी चाय है ना, यामध्ये जसं एक माहिती कदाचित तुम्ही लोकांना ये आलेले असेल की जसं समजा की राजस्थान में है त्याचं टोटल 45,063 मॉर्टॅलिटी झालेले आहे तिथे, तर ये सर्व मॉर्टॅलिटी बघून कदाचित आमच्या शेतकरी यांना थोडंसं भीती होत आहे, लेकिन मी सांगणार भीतीचे काही कारण नाही आहे, महाराष्ट्र में ये त्या पद्धत में नाही आहे की मागच्या 2 वर्षामध्ये आलेले आहे, 30 लाख जनावरांचे लसीकरण झालेले आहे, त्यामुळे कदाचित त्या पद्धत में इथे पसरत नाही आहे और यंत्रणा पूर्ण तत्पर आहे।
सो समाज माध्यमामध्ये जे काही प्रसार होत आहे त्यामुळे शेतकऱ्यांना भीती नसली पाहिजे, काळजी करायला पाहिजे. स्वतःचे जानवर गाई और बैलवर थोडंसं लक्ष ठेवला पाहिजे की खाणे कमी झाला, ताप आला तर तातडीने कळवा. लसी आमची सुरू झालेली आहे, ती 1.5 महिने आपण असं काही ठिकाणी मी सर्वांना विनंती करणार की जिथे कोणीही जानवर संक्रमित आहे त्याच्या 5 किलोमीटर पेरिमीटर मे जर लसीकरण सुरू झालेलं नाही तर आपण नक्कीच मला व्यक्तिशः सांगा. या 1962 सुद्धा आमच्याकडे उपलब्ध आहे. शेतकरी स्वतः खामोश बसत नाही, सर्वांना कलेक्टर सीओ स्वतः मॉनिटर करत आहे. समजा आज कोण जनावरामध्ये लक्षण दिसलं तर नोटिफिकेशन इमिडिएटली कलेक्टर काढत आहे. लसी ऑलरेडी 10,000 लस मागच्या 15 दिवस पूर्वी ज्या जिल्ह्यामध्ये होता तिथे सुद्धा, ज्या जिल्ह्यामध्ये नव्हता तिथे सुद्धा बफर के रूप में ठेवण्यात आलेला होता. समजा अगर अकोलामध्ये झाला और वाशिममध्ये नाही झालेले आहे तर ते वाशिम 10,000 त्यांच्या अकोलामध्ये सुद्धा पाठवत होते. अशा पद्धतीने प्रत्येक RGC आयुक्तालयाचे एक कंट्रोल रूम या वार रूम इथे स्थापित आहे. डॉक्टर अनिल देशपांडे जे आपल्याला दर दिवशी प्रेस विज्ञप्ती, मला वाटते प्रेस नोट, दर दिवशी डॉक्टर अनिल देशपांडे सर्वांना पाठवत असतील, ते त्याच्या कोऑर्डिनेटर आहे. तो अशा पद्धतीने हे होऊ शकत नाही क्योंकि शेतकरीचे जिव्हाळ्याचा विषय आहे. एक गाय किंवा बैल जो आहे त्यामुळे ते दुर्लक्षित राहू शकत नाही. जर काही दुर्लक्षपणा दिसला आम्ही कडक कारवाईसुद्धा करणार. और आपल्याला आपल्यामार्फत सर जनता से विनंती आहे की 1962 वर इथे आम्हालासुद्धा इतला करेल या स्थानिक कंट्रोल रूम में सुद्धा सांगेल. थँक्यू थँक्यू. और कोई प्रश्न है ना बोलो सर. कॉमन माइंड कॉमन माइंड एक मिनट एक काय करायचं जे रूमर्स आहेत ना त्याविषयी काय सर. ओके एक मिनट मी शासना के वतीने सर्व शेतकरी, सर्व पशुपालक और सर्वांचं आवाहन करतो. लंपी स्किन डिजीज गाई किंवा बैलामध्ये होते त्यांच्याशी इतर जानवर ला होत नाही और माणसाला होणे की अजिबात शक्यता नाही आहे. त्याचं दूध 100% सेफ आहे. जर कोणो प्रसार माध्यमामध्ये या बाबत में काही अफवा कोणोने पसरवले तर त्यांच्यावर कडक कानूनी कारवाई केली जातील. सध्या काही ठिकाणी असा सुद्धा तक्रार आहे की गुरांचे बाजार मीन्स गाई म्हैसीचे बाजार के सोबत शेळी मेळीचे बाजार सुद्धा बंद करण्यात आलेले आहे. ते सर्व जिल्हाधिकाऱ्यांना तशा पद्धतीने शासनामार्फत जातील की ते शेळी मेळीचे बाजार चालू ठेवतील. गाई म्हैसीचे बाजार पुढील शासनाच्या अधिसूचना के हिसाब से ते बंद राहतील. लसीकरण और औषध शासन ने 100% लसीकरण के 1 रुपये फी माफ के लिए है. लसीकरण के फक्त 1 रुपये फी असते ते लंबी साठी माफ के लिए है. OPD फी 10 रुपये असते ते सुद्धा माफ है. औषध 100% मोफत प्रत्येक औषध प्रत्येक VD में उपलब्ध है. ये सुद्धा सूचना देण्यात आलेली आहे की काही फार इमर्जन्सी अति आवश्यक लाइफ सेविंग अगर असेल ते उपलब्ध नसेल तो संबंधित वेटनरी डिस्पेन्सरी याचे नावे खरेदी करून ते शेतकरीला देण्यात येतील. नंतर त्याचे पेमेंट शासनामार्फत संबंधित केले जातील. या निमित्त 1 कोटी रुपये आता प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांना सुद्धा ठेवण्यात येते ज्याच्याशी अशा पद्धती काही काही अडचण भासणार नाही. तो लंपी के बाबत में लसी औषध सर्व मोफत आहे. कोणीही परिस्थिती में जर कोणाला इतर काही अनुभव आला तो 1962 या स्थानिक जिल्हा में जे कंट्रोल रूम है त्याला सुद्धा तक्रार तातडीने नोंद करावी. धन्यवाद. टोटल महाराष्ट्रामध्ये 1,96,00,000 गाई और म्हैसी आहेत. त्यामध्ये 1,40,00,000 गाई किंवा बैल आहे. लंपी महाराष्ट्रामध्ये
या इतर ठिकाणी केवळ गाई किंवा बैल में होऊ शकते. सध्या अगर बघितले तर 2664 फक्त 2664 गाई किंवा बैलांना लंपी झालेले आहे. त्यापैकी 1520 बरा झालेले आहे. इतर आम्हाला जवळच्या हल्लीकालीमध्ये मिळालेले असेल त्यांचा उपचार चालू आहे. टोटल 515,120 गाई और बैलांचे लसीकरण करण्यात आलेले आहे. 43 जायांवर मृतक झालेले आहे विविध ठिकाणी. यामध्ये लस एक जानवर अगर इन्फेक्टेड आहे त्याच्या 5 किलोमीटर के आत करण्याचे सध्या तरी नियम आहे. आम्ही प्रत्येक पांजरपोळ गौशाळा और जे ऑर्गनाइज डेअरी आहे तिथे सुद्धा लस करण्याचे तातडीने निर्देश देतो. तसेच पुढील 1 आठवडा 10 दिवस में आम्हाला इतर लस जर प्राप्त होणार तो आम्ही क्लीन वैक्सीनेशन मीन्स प्रत्येक ठिकाणी करणार. सध्या शासनाने 8 सप्टेंबर में बैलगाडी शर्यत गुरांचे गाई बैल गाई और म्हशीचे मार्केट ते बंद केलेले आहे. कुठेही गाई बैल यांना एकत्रित आणता येणार नाही. चाहे बैल शर्यती निमित्त असेल या इतर मिरवणुका असेल किंवा बाजार असेल चाहे गुरांचे बाजार असणार त्याला शासनाने बंदी घातलेली आहे. तसेच इंटर मतलब तुम्ही एक तालुके से दुसरा तालुका एक जिल्हे से दुसरा जिल्हा एक राज्य से दुसरे राज्य जे महाराष्ट्राकडे सीमा लगत आहे ते सुद्धा निर्बंधित करण्यात आलेले आहे. थँक्यू. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.